मीरा रोड इथल्या नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सख्या काकीनच आपल्या 15 महिन्याच्या पुतणीला चपलेनं मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सख्या काकीनं आपल्या 15 महिन्याच्या पुतणीला चपलेनं मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा सर्व प्रकार मुलीच्या आईनं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्यानं समोर आला. या घटनेबाबत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आपली मुलगी एकटी असताना तिला कोणीतरी मारत असल्याचा संशय तिला येत होता. त्या मुलगी एकटी असताना मोबाईलमधील व्हिडिओ चालू करून तिची आई बाहेर जात असे. तिची आई बाथरूममध्ये गेली आणि परत आली असता आपल्या 15 महिन्याची मुलगी रडत असून तिला मारहाण झाल्याचे दिसले. यावर तिने आपला मोबाईलचा व्हिडिओ पाहिला असता हा सर्व प्रकार समोर आलाय. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला असून तिच्या आजोबांनी गुन्हेगाराला कडक शासन करण्याची मागणी केली आहे. मेरा नाम अस्मा शेख है और ये मैं यहाँ पर अपने हस्बैंड के साथ जॉइंट फैमिली हमारी यहाँ पर मेरी जेठानी जेठ और मेरे ससुर रहते साथ में. और तो ये एक्चुअली ये इंसिडेंट हम लोग का 14th of September का है कि मैं अपने मतलब मेरी बेटी है एक 15 महीने की, उसको मैं सुला कर सो चुकी थी अराउंड 1:15 के टाइम पे. तो मैं उसको सुला कर वॉशरूम गई थी नहाने के लिए. तो वो टाइम पर मैंने मतलब पहले भी ऐसा बहुत बार होता था कि मैं उसको अकेला कभी छोड़ कर जाऊँ तो उसका कभी यहाँ से होठ पे से ब्लीडिंग होगी, कभी या तो सर पे कुछ मार लगा होगा या तो ऐसा कुछ ना कुछ मिलता ही था. तो हम लोग को लगता था कि शायद वो गिर जाती है या ऐसा कुछ, लेकिन वो मतलब इतनी मतलब उतर देती है पेट से कि वो ऐसा हमारे सामने तो कभी खुद से गिरी नहीं वो. तो हम लोग को थोड़ा डाउट हुआ. उस दिन वो इत्तेफाक से सो गई और मैंने रिकॉर्डिंग स्टार्ट करके मैं नहाने चली गई. आने के बाद मुझे वो बहुत रोती भी मिली, लेकिन मुझे लगा कि शायद नींद से उठ गई है तो इसलिए रो रही होगी. तो मैं भी एकदम काम एकदम अच्छे से आके मैंने उसको निकाला. मुझे पता नहीं था कि ऐसा कुछ रिकॉर्ड हुआ है उसमें. बाद में मैं जब रिकॉर्डिंग ऐसे देख रही हूँ तब मुझे पता चला कि ये अच्छा ये पहले उसने उसको मारा, फिर उसके बाद वो आने इधर तक मुझे बुलाने के लिए जब बेड के कोने में आई, चेन खोल के मार के भागने के बाद जब वो बेड के कोने में आई तो उसको हाथ डाल के नीचे भी गिराया, तब उसके बाद वो ऊपर चढ़ गई बच्ची. दिनांक 14 सप्टेंबर रोजी नयानगर पुलिस ठाणे मध्ये सौ आसमा या एक तक्रार घेऊन आले की त्यांची नातेवाईक रेशमा या त्यांच्या लहान 15 महिन्याच्या बाळाला मारहाण करत आहेत. जेव्हा या प्रकरणाचा गुन्हा दाखल तात्काळ करण्यात आला आणि तपास करण्यात आला त्यावेळेस असं लक्षात आलं की फिर्यादी यांची जी 15 वर्षाची लहान बाळ आहे त्यांच्या अंगावर मागील काही दिवसापासून वेगवेगळे जखमा किंवा असे वळण दिसत होते आणि फिर्यादी या म्हणजे परेशान होते की या कशाच्या जखमा होत आहेत, कोण मारत आहे. म्हणून त्यांनी संशय घेऊन त्यांच्या घरामध्ये त्यांची बाळ जिथे त्यांनी ठेवलं होतं तिथे एक मोबाईल कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग ऑन करून त्या दुसऱ्या रूममध्ये चालल्या गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांना थोड्या वेळानंतर जेव्हा बाळाचं रडणं आवाज आला त्यावेळेस त्यांनी वापस येऊन ज्यावेळेस मोबाईलचं शूटिंग चेक केले त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचीच नातेवाईक हे रेशमा हिने येऊन तिच्या लहान बाळाला मारहाण केलेली आहे. सदर घटनेबाबत नयानगर पोलीस स्टेशनने तात्काळ त्याच दिवशी गुन्हा दाखल केला. आरोपी विरुद्ध जे काही पुरावे होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्या लहान बाळाचं वैद्यकीय तपासणीसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि लवकरच आरोपी विरुद्ध दोषारोप माननीय कोर्टात सादर करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.